टक्कल पडलाय, मग चिंता करू नका। आता संगमनेर शहरातील गणेश नगर येथे हबीब हेअर अँड ब्युटी मध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या, तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध। त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे। एक वेळ अवश्य भेट द्या हबीब हेअर अँड ब्युटी, गणेश नगर, संगमनेर। संपर्क 77 980 54 841। संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र जाखुरी या ठिकाणी विश्वगौरव विभूषित महायोगी परमपूज्य स्वामी गगनगिरीजी महाराज यांच्या नावानं पुरुषोत्तम मासामध्ये होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा 9 ऑगस्टला सुरू होत आहे। त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। परमपूज्य स्वामी गगनगिरीजी महाराज यांचा पुण्यपर्व अखंड हरिनाम सप्ताह पर्व 7 यावर्षी श्री क्षेत्र पुण्यभूमी जाखूर या ठिकाणी 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये होणार आहे। या ठिकाणी जवळपास 20 एकर जागेमध्ये या भव्य दिव्य सप्ताहाचं आयोजन केलं गेलंय। तर या सप्ताहात मुख्य कार्यक्रम शिवकथा महापुराण हरिभक्तपरायण माधवदास महाराज राठी नाशिक यांच्या सुमधुर वाणीतून भाविकांना ऐकायला मिळणार आहे। यासाठी 350 बाय 200 असा भव्य कथामंडप उभारला गेला, तर भोजनासाठी 400 बाय 100 असा भव्य मंडप उभारण्यात आलाय। या परिसरामध्ये 1,82,000 स्क्वेअर फूट मंडपाची उभारणी केली गेली आहे। सर्व मंडप वॉटरप्रूफ आहे, तर सर्वांना शुद्ध पाणी, साधू संत विश्रांती मंडप, यज्ञ मंडप, घटस्थापना मंडप, महिला जप मंडप, पहारेकरी मंडप तयार झाले असून यासाठी जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली 70 ते 80 मजूर गेली 20 दिवसांपासून रात्रंदिवस या ठिकाणी परिश्रम घेत आहेत। तर गावागावात बॅनर आणि पोस्टर लावण्यासाठी हजारो गगनगिरी भक्त परिश्रम घेत आहेत। या सप्ताहाला अनेक मान्यवर भेटी देत असतात, साधू संतांच्या दर्शनाचा लाभ होतो, लाखो भाविक 7 दिवस आमटी आणि भाकरीचा प्रसाद घेतात। तर या ठिकाणी भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन भरणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। दिवसेंदिवस या सप्ताहाला भाविकांची गर्दी वाढतीय, तर सप्ताहामध्ये हजारो स्वयंसेवक असणार आहेत। या स्वयंसेवकांच्या माध्यमातून सप्ताहात अन्नदानाच्या ठिकाणी भाविकांची सेवा केली जाणार आहे। यावेळी सप्ताहाच्या अध्यक्ष दिलीपराव शिंदे आणि संजय महाराज देशमुख यांनी सप्ताहाविषयी माहिती दिली। परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह पर्व 7 या ठिकाणी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आशीषबाईंच्या मार्गदर्शनाखाली आणि दिलीप शिंदे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळे हे महाराजांच्या सप्ताहाचं काम सगळेजण पाहत असतो। जाखूर ह्या गावी 7 पर्व आहे आणि खूप या मंडळी खूप चांगलं सहकार्य केलं आहे। स्वतःच्या ग्रामपंचायत माध्यमातून, स्वतःच्या कट्टातून, सगळ्या घराघरातून मदत चांगली या ठिकाणी झालेली आहे आणि पुढे ती करतील असं आम्हाला खात्री पण आहे। आणि 30 तारखेला या कार्यक्रमाचा ध्वजाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, सकाळी ध्वजारोहण त्याचा कार्यक्रम ठेवला। साधू संतांच्या सहवासामध्ये त्र्यंबकेश्वर नाशिक आश्रमाचे पदाधिकारी आशिषबाई, गणेशजी महाराज, पाटणकर सरकार, माने सरकार या ठिकाणी ते उपस्थित राहणार आहे आणि सगळा चांगल्या याच्यामध्ये कलशारोहण मिरवणूक चांगली करून गावाची शोभा काढून या ठिकाणी त्या ध्वजाचा कार्यक्रम होणार आहे आणि या ठिकाणी तालुक्याचे आपले नेते, राजकीय सगळे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली, दिलीप शिंदेच्या अध्यक्षतेखाली आणि या ठिकाणी हा ध्वजाचा कार्यक्रम होईल आणि त्यासाठी सगळ्यांनी आज हजर राहावे। परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजच्या सप्त्यामध्ये 1,82,000 स्क्वेअर फूट मंडपाचे काम पूर्ण होत आणि या ठिकाणी इंद्रेश्वर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली स्टेजवरचे कार्यक्रम सगळे महाराज जे महाराज येतात, हरिपाठाचं, कीर्तनाचं जे काही कार्यक्रम असतात हे सगळे कार्यक्रम हरिभक्तपरायण महाराज देशमुख यांच्या नियोजनाखाली, तसेच शालीनताई देशमुख यांच्या नियोजनामध्ये, मार्गदर्शनामध्ये हे सगळे कार्यक्रम चालत असतो। या ठिकाणी नामदेवजी शास्त्री बाबा यांचं या ठिकाणी 14 तारखेला कीर्तन जे कथे हरिभक्तपरायण माधवदास राठी नाशिक यांचं या ठिकाणी ठेवलं असं कार्यक्रम नियोजन झालेलं आहे। तरी ह्या कार्यक्रमाला
आसपासचं मोठं नियोजन आहे. सगळ्यांनी या कार्यक्रमाला नक्की भेट द्या आणि 7 दिवस आपल्या सगळ्यांच्या जवळ असल्या कारणाने सगळ्यांनी आपला वेळ काढून 7 दिवसा कार्यक्रमाची आम्ही विनंती करतो. कारण महा शिवमहापुरुण या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे आणि शिवमहापुरुणच्या महादेवाचा महापुराण दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महापुराण राहील. कारण या ठिकाणी सगळ्यांना तालुक्याच्या लोकांनी यात यावं म्हणून आम्ही या ठिकाणी केलेला आहे. तरी सगळ्या सत भक्तांनी आणि रस्ते खूप या गावात चांगले केले आहे, त्याचा मार्ग खूप चांगला ठेवलेला आहे. ते या ठिकाणी आज सध्या खूप चांगलं पाण्याचं नियोजन या ठिकाणी माध्यमातून महाप्रसाद या ठिकाणी चालणार आहे. कोणाची गैरसोय होणार नाही या ठिकाणी गाव खूप प्रयत्नशील आहे म्हणून या कार्यक्रमात सगळ्यांना लाभ घ्यायला. दोनशे गावातले तालुक्यातले शेजारच्या परिसरातले गावातले काही लोक आपलं गावोगाव एकत्र सांघिकपणे भाकरी जमवून इथं आणतात. इथे एकत्रपणे आमटी बनवली जाते आणि त्या आमटी भाकरीचा नैवेद्य प्रसाद हा सर्वजण गोपाळकाला म्हणून इथे येऊन तो साजरा करतात. वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या नामांकित कीर्तनकारांचं या ठिकाणी कीर्तन होतं, प्रवचनकारांचे व्याख्यान प्रवचन पण या ठिकाणी होतं आणि ऋषिकृषी संस्कृती म्हणजे अध्यात्म आणि परमार्थ किंवा परमार्थ आणि आपली शेतीविषयक संकल्पना ह्या एकत्र नांदाव्या म्हणून ह्या कार्यस्थळावर ह्या सप्ताहस्थळी आजपर्यंत जे झाले आपण भव्य कृषी महोत्सवाचं असं आयोजन केलं. त्या पाठीमागे त्यास महाराजांची कल्पना पूर्वी अशी होती की हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या प्रत्येक वारकऱ्याची किंवा महाराजांवर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताची निष्ठा ही आपल्या मातीशी त्या भूमीशी निष्ठा आहे आणि म्हणून त्या भूमीसाठी जे शास्त्रज्ञ काम करतात ते शास्त्रज्ञ म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातले नसतील पण कृषी क्षेत्रातले ते संतच आहेत आणि म्हणून त्यांना इथे बोलवा, त्यांचे व्याख्यान लोकांना ठेवा. प्रोजेक्ट क्षेत्रावर तो आपण प्रकल्प राबवला. देशामध्ये जगामध्ये कृषीच्या क्षेत्रात जे आमूलाग्र बदल होतात ते बदल आधुनिक काळ आला आहे, वेगवेगळ्या नवीन जाती आल्या, त्या सगळ्या जातींची कल्पना आपल्या ह्या शेतकऱ्यांना मिळावी म्हणून या ठिकाणी एक कृषी प्रदर्शनाचं कृषी महोत्सव आपण आयोजित करतो. त्याही अंगाने आपल्या सगळ्या समाजाला जागृती करण्याचा प्रयत्न करतो आणि खरा मूळ उद्देश म्हणजे सांघिक भावनेने एकत्र यायचं, प्रेमाने परमेश्वराचं नामस्मरण करत अखंड नामजप यज्ञ इथं आपण करतो, इथं यज्ञविधी सोहळा पार पडतो, अखंड अन्नदान इथं चालतं, इथं ज्ञानेश्वरी पारायण आपण साजरी करतो आणि एक सामुदायिक पुण्य या परिसरामध्ये निर्माण करण्याचा हा सगळा समाज या ठिकाणी प्रयत्न करतो. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या श्रद्धेने त्यांच्यावर असलेल्या निष्ठेने या सगळ्या भक्तबंधांनी खूप आवडते कष्ट केले, करतायत, गावोगाव फिरतायत आणि गावोगावची सांघिक पद्धतीने बांधी करून ह्या ठिकाणी हा सप्ताह साजरा करण्याचा हे सगळं भक्तमंडळ खूप मोठा प्रयत्न करतात. जाकुरीच्या ग्रामस्थांचे मानवतेवर उपकार कमीच आहे, त्यांनी खूप कष्ट केले, गावातले रस्ते सगळ्या समाजाला उपलब्ध करून दिले, एवढी मोठी भूमी ही जागरूक करून दिली, ही भूमी या सप्ताहाला उपलब्ध केली, या गावातले कष्ट त्यालाही आम्ही वंदन करतो. आमचे सगळे गोरगरीब सेवेकरी अत्यंत निष्ठेने स्वतः पदरमोड करून तालुक्यातल्या गावोगाव फिरतायत, गावोगावच्या माता भगिनींना घरोघर जाऊन निमंत्रण आमंत्रित करतायत, या ठिकाणी महाराजांच्या नावाचे स्टिकर प्रत्येक घरोघरात बसवत आहेत की ते भक्त म्हणतात आम्ही पैशांनी फार काय सेवा करू शकणार नाही परंतु आम्ही कष्टाची सेवा करतो आणि कष्टाच्या सेवेने ते इतकं त्या सेवेला मोल नाही आणि त्या सगळ्या सेवेला एकत्रित संघटित करून वापरून घेण्याचं काय इथं त्याचा उपयोग करण्याचं काम संजय मार देशमुख, इथले बाळासाहेब देशमुख, त्यांचे सर्व सहकारी भक्तमंडळातले ते उत्कृष्टपणे पार पाडतात. आज या ठिकाणी पाहणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आमचे स्नेही ज्येष्ठ महाराष्ट्र वसंतराव या ठिकाणी आले, अनेक पत्रकार मंडळी आली, आपले मध्य साहेब आले, सिनूचे असे सगळे लोक या ठिकाणी पाहणी करायला आले की जेणेकरून काही राहिले असतील त्रुटी तर त्याचं मार्गदर्शन करू. ते मार्गदर्शन सगळ्यांनी केलं आणि या निमित्ताने सगळ्या परिसर सगळ्या समाजाला आपण आवाहन करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी यावं, महाराजांच्या ह्या पुण्यपर्वात सामील व्हावं. हा एक कुंभमेळाच इथं साजरा करतो आपण, या पुण्यपर्वात आपलं सामूल आणि सामुदायिक पुण्य या सर्वांनी या ठिकाणी वाढवावं
वाडवडलांच्या पुण्याने आपल्याला महाराजांची सेवा मिळाली हे आम्ही आमचं सगळ्यांचं खरं भाग्य समजतो. आणि हे महाराजांची सेवा नसून महाराजांच्या विचाराचा प्रसार करण्याचं मोठं कार्य आहे. आणि हा प्रसार हे प्रेम शिकवत आहे, हा डावपेच शिकवित नाही, द्वेषबुद्धी शिकवित नाही, कपट शिकवित नाही. शुद्ध मनाने एकत्र प्रियकरता प्रेम करा, विश्वासाने एकत्र जगा, नांदा वागा. हा जो महाराजांचा गावबंदीचा आणि नीतीचा संदेश आहे, त्या पद्धतीने वागण्याचा सर्वांनी प्रयत्न करण्याचा संकल्प या सप्ताहाच्या निमित्त आपण करत असतो, ती जागृती आपण करतो, जेणेकरून नवीन तरुण पिढीकडे हा वारसा चांगला आध्यात्मिक वारसा चालावा आणि गाव बांधिलकीतून संपूर्ण समाजाचा आध्यात्मिक विकास व्हावा, वैचारिक विकास व्हावा, त्यांच्या ज्ञानातही भर पडावी अशा पद्धतीचा प्रयत्न राहणार आहे. वसंतराव देशमुख आणि जाखुरी, पिंपरणे, कणोली, आंभोरे, देवगाव, शिरापूर, निमगाव, टेंभी, कोळवाडे, हंगेवाडी, नागपूरवाडी, जोरवे, खराडी, वाघापूर या गावातील भक्तमंडळी यावेळी हजर होते. सुभाष भालेराव, सी न्यूज, मराठी, जाखोरी. इंजिनिअरिंग करताय ना, मग आयटी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना. अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं. पालकांनो, आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस, यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत. मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच. नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेजसमोर, घुलेवाडी, संगमनेर. संपर्क 95 45 53 58 57.